अटॅक होतं परफेक्ट बघितलं असेल सर्वांनी. भलेही त्याची तेवढी पॉवर नाही कारण तोडण्याची, पण त्याचे अटॅक जे आहेत हे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही अटॅक त्यांनी परफेक्टली केलेले आहेत. म्हणजे वार खूप छान आहे त्याचा आणि सटीक मदत नाही का, सटीक वार. ओके खूप छान. ठीक आहे आता सर्वात पहिल्यांदा येत आहे प्रारंभी विठ्ठल मोरे आणि आपण 10 पैकी गुण देणार आहोत. आमचे पर्यवेक्षक जे माळी काका आहेत त्यानंतरच द्यायचे आणि त्यानुसार मी इथे मार्क्स देणार आहे. तर सर्वात पहिला राऊंड चालू होतोय त्यात येते प्रारंभी विठ्ठल मोरे. प्रारंभी कोण आहे? चला प्रारंभी विनंती करू गणपती येऊ द्या. ती कॅन्सल नाही रे. ठीक आहे नेक्स्ट उदय सीताराम मोरे. कॅन्सल उदय सीताराम मोरे आहे का नाही? तेच घे. शंभू भिकू बुडखेडेकर रिया ताई नाही रिया ताई या पटकन या. अच्छा ठीक आहे त्याच्या आधी स्वराज समीर माडी. स्वराज 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 काठी घ्या काठी तुम्हाला जी पाहिजे. तेजसचं पण नाव घ्यायचंय का? चला चालू टाळ्या प्रोत्साहन द्या. जे काय होतंय ठीक आहे चालतंय एवढं काय एवढं होतंय श्री गणेशाचं होतंय. प्रोत्साहन द्या सर्वांनी. पहिला तुम्ही सांग नाही सांगितलं स्वराज स्वराज समीर माडी तुम्ही सांगा. त्याच्यात दीपक दीपक कळंडे जेव्हा मध्ये उतराल तेव्हा पाया पड, ठेव खाली काठी, काठी खाली ठेव, तिघांना एक साथ बघा आणि नंतर मार्क्स त्यांचे ठरवा. चालेल, यांचा 2 नंबर आणि स्वराज समीर माडिक यांचा 3 नंबर. परफेक्ट आहे ना? ओके, नेक्स्ट दुसऱ्या राऊंडची तयारी. विद्यार्थी तयार राहा. बघा, याच्यात 9 विद्यार्थी आहेत, तर जे पर्यवेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो आपल्याला 4च करायचे. तर पहिल्या ह्याच्यात तुमचे 4 विद्यार्थ्यांचे परफेक्ट मार्क्स आले पाहिजे. ओके, आणि नंतर मग त्यांच्यात 1 2 3 आपण नंबर काढणार आहोत. 1 2 3 4. तर हे आपले आहेत लक्षराज राजेश जंगा, टार्गेट पण खूप छान होता. नाव लक्षराज आहे, भले स्टार्टिंगला तरी लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्यांचं लक्ष खूप छान वाटत आहे मला. रोज लक्षराज 1 हात त्यांनी पूर्ण केलेला आहे. अच्छा, हात पूर्ण केलेला आहे त्याबद्दल मांडत हे त्यांचे श्लोक आलेले आहेत. मनाचे श्लोक आपण चालू करूया. रेडी स्टार्ट. अरे वा सांगा नमस्कार. श्लोक महादेव माडिक यांना 5 मार्क्स, रिनल बालाराम माडिक 6 मार्क्स, आयुष सचिन माडिक यांना 7 मार्क्स आणि स्वराज समीर गोळे यांना 8 मार्क्स, राज अमर जयपाल यांना 9 मार्क्स. ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये तिघा जणांनी पूर्ण हात केलेले आहेत तर ते तिघे पहिले निवडले जात आहेत. त्याचं नाव आहे लक्षराज राजेश जंगम, कल्याणी राजेश जंगम. दुसऱ्या राऊंड साठी निवडले जातात त्या मुलांची नावं सांगतोय मी. ओके त्यानंतर राज अमर जयपाल आणि स्वराज समीर गोळे आणि बरोबर ना 4 झाले. हा 4च निवडायचे. चला 4 आहे 1 2 3 निवडायचे आणि 4था जो राहील त्याला आपण प्रोत्साहन उत्तेजनार्थ आपण ते बक्षीस देणार आहोत. तयार करणार. चल. मित्रमंडल काळोळी काळोळी पाटीलवाडी चला सेकंड आहे कल्याणी राजन चंदम या गुड एक्स्ट्रा एक्टिविटी पूर्ण हाथ याचे पॉइंट असतात वेल डन गुड असे काही जेव्हा एक्स्ट्रा कराल काय हरकत नाही आहे गुड जेव्हा एक्स्ट्रा असे काही करता ॲक्टिव्हिटी त्याचा फायदा तुम्हाला होतो पॉईंटसाठी खूपच छान प्रथम पारितोषिकचे ट्रॉफी आपल्या इथे आलेले आहेत त्याबद्दल शिवजोत मित्रमंडळाचा आम्ही खूप खूप आभारी आहोत खूप छान खूप छान अरे जका समीर गोळे यांना चौथा क्रमांक आपण देणार आहोत ओके टाळ्या वाजवा गुड स्वराज सर शिकले नसताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे केलं त्याबद्दल आभारी आहोत म्हणजे खूप छान केलं तुमचं खूप खूप काय म्हणतात स्वागत करूया आपण हा तर तिसरा ग्रुप आहे गट नंबर आहे 12 ते 16 वर्ष वयोगट, गट क्रमांक 3। तर त्यात आहेत ऋतुजा राजेश जंगम, त्यानंतर जान्हवी महादेव महाडिक आणि श्रीनाथ दत्तात्रय उतेकर। ह्याच्यात तीनच विद्यार्थी आहेत आणि ते मला वाटतं पहिल्या ह्याच्यात आपण संपवलेलं बरं पडेल ना, हा ना, दोनदा राऊंड मारायचे हो, आहे ना, आहे ना। चला ऋतुजा राजेश जंगम सिंगल राऊंड घ्यायचंय आता याच्यात, ऐकून घ्या ऋतुजा, चालू करण्याच्या आधी ऐकून घ्या। आता याच्यात सिंगल राऊंड करणार आहोत, आपला दिवस संपत आलेला आहे। ओके, तर सिंगल राऊंड मध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट करायचं, जो तुमचा बेस्ट परफॉर्मन्स असेल तो, सेकंड साठी काही ठेवायचं नाहीये, फर्स्ट परफॉर्मन्स मध्येच तुमचा बेस्ट परफॉर्मन्स आला पाहिजे, त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स देणार। श्रीनाथ साहेब बाहेर चालू नका, लोकांना माराल। ओके ठीक आहे, हा तर या तीनच आपले प्लेयर आहेत, त्यानुसार मार्क्स पहिल्याच्या राऊंड मध्येच करणार आहेत। ऋतुजा राजेश जंगम सर्वप्रथम स्टार्ट, अरे स्टार्ट स्टार्ट। ऋतुजा थांब, ऋतुजा थांब, हो मग जबरदस्त। हे माझे एक वर्ष विद्यार्थी राहिलेले आहेत, असे झालेले नाही आहेत। ऋतुजा रमेश जंगम खास करून योगामध्ये खूप हुशार आहेत, योगामध्ये त्यांची फ्लेक्झिबिलिटी तुम्ही बघू शकता, खूप चांगले आहे। जर तुम्ही नीट योगा त्यांचे बाकीचे प्रयोग बघितले असं त्यांचे, ते खूप चांगल्या पद्धतीने ते योगा करतात। गुड गुड वन, गुड वन, गुड वन, वेल डन, चालू होता, चालू होता तो मला वाटतंय खूपच भारी पडतील त्या। कंटिन्यू कंटिन्यू, थांबायचं नाही, स्पीड वाढवा, स्पीड पण दाखवा तुमचा, स्पीड पण खूप महत्वाचा ठरतो, लक्षात घ्या कुठल्याही गोष्टी, गाडी सोडून स्पीड खूप महत्वाचा आहे। खूप छान, खूप छान, हात पूर्ण करत आहेत, वेल डन, गुड, तुझ्या गाडीने हात पूर्ण करत आहेत, वेल डन। हरकत नहीं है। त्यांची या ठिकाणी बघा, भले त्यांना आपण नाव घेतलं नव्हतं। अभिज्ञा सागर महाडिक यांची लाठीकाठी बघा, चालू करा अभिज्ञाताई। अरे त्या हरकत नाही आहे, घाबरू नका, जे काय येत आहे ते करा, हल्लो येणार। आपण एबीसीडी शिकताना लगेच एबीसीडी येत नाही, थोडी चुकते, 1 2 3 पण चुकते, काय हरकत नाही आहे। आपण जे करतोय ते खूप चांगलं करतोय, त्याच्यामुळे त्यात लाजू नका, घाबरू नका, काही नाही आहे, कुठलं तरी त्यातून शिकायचं असतं। आणि मग ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा। दुसरी पायरी पण तिथं असू शकते, पण करत राहायचं। खूप छान त्याने प्रयत्न केलेला आहे, भलेही ओके ठीक आहे। आपण तरी बघा आपल्या इथे मुले लाजतात, घाबरतात।